36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नव्याने केंद्र सरकारने लागू केलेले हिट अँड रन कायद्याविरोधात सर्व चालकांनी चक्काजाम आंदोलन केले। केंद्र सरकारने पारित केलेला हिट अँड रन कायदा पास करून सर्व चालकांमध्ये संभ्रम निर्माण केलाय, कारण एखादा अपघात झाल्यास दुर्घटनाग्रस्ताला दवाखान्यात न्यावे की स्वतःचा जीव वाचवावा, कारण आजूबाजूला असलेली सर्व लोक एकत्र येऊन चालकावर कोणत्याही परिस्थितीची वाट न पाहता थेट हल्ला करतायत, त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्याकरिता चालक जवळचे पोलीस स्टेशन गाठतो, त्यामुळे सदर चालक दवाखान्यापर्यंत अपघातग्रस्तास पोहोचवण्यास असमर्थ ठरतो। परंतु केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामध्ये अपघातग्रस्त दवाखान्यापर्यंत न पोहोचवल्यास 10 वर्ष कारावास किंवा 10 लाख रुपये दंड याची तरतूद केल्यामुळे चालकामध्ये संभ्रम निर्माण झालाय, त्यामुळे वाहन चालवण्यास चालक भयभीत होत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते, त्यामुळे बेरोजगारी निर्माण होऊन वाहतूक यंत्रणा विस्कळीत होऊ शकते। या निषेधार्थ आज अंजणगाव सुरजीमध्ये सर्व चालकांकडून चक्काजाम करण्यात आलाय, तसेच सर्व कायदे सरकारने मागे घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। ही आंदोलनामध्ये मोटार कामगार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण रोंगे, उपाध्यक्ष सौदागर नुरोदीन, तसेच वाहन चालक सौ कलीम सय्यद कलाम, मोहसिन शेख महेबूद, तसेच अफसर शहा, जबीर शहा, आसिफ मलिक, आसिफ शेख युसुफ साजिद, राजू दुर्गे, साहिल शाहू, किस्मत खान, फखरुल्ला खान यांच्यासह मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते। रोंगे माझ्या ड्रॉवर भाईना जाऊन आठ फुलं माझं बाळूबू रोंगे माझ्या प्यारनं बाळूबू रोंगे म्हणतात मला, माझ्या ड्रॉवर भाईवर हे नोबत येऊन राहिली आज, तर आम्ही रस्त्यावर उतरलो। आता आम्हाला हा कानून कायदा कानून हा काला कानून वापस देण्यात यावं, आमच्या ड्रॉवर भाईचं हे म्हणणं आहे। आमच्या ड्रॉवर भाईनं सगळ्यांनी चाव्या दिल्या, आमच्या ड्रॉवर भाई तसे कोणाचा काही क्षणाचा पावटा असला, काही मेंढकी असली मुंगी असली त्याला वाचवायची कोशिश करतात। त्या मंत्र्यांनी पण राजीनामे दिले आहेत की मंत्र्यांनी चाव्या वापस दिल्यात गाडीवाल्यांना सरकारी। आमचं हे नाही की पोलीस स्टेशनचे जो ड्रॉवर आहेत सरकारी डिपार्टमेंट सगळंच त्यांना पण चाव्या वापस करावा, हा आमची विनंती आहे त्यांना। हमीद भाईचा जो ड्रॉवर असेल अमित शहाचा त्यांना पण त्याच्या ड्रॉवरला चाबी अमित भाईला वापस करून द्यावी, आमची ही विनंती आहे। आमची ड्रॉवरला सगळ्याला विनंती आहे। हो एवढे पैसे नाही, एवढे पैसे असते तर आपण कायले याच्यात गेलो असतो, 10 लाख असते तर हा घरं इकून गाड्या घेतल्या, गाड्या उभ्या करून दिल्या, काही मोटर मालक ड्रॉवर काही कसे चालले गेले, अटॅक नाही गेले कोणी, याच्यावर सुनवाई काही नाही। आमचा एक रायपूरमध्ये एक ड्रॉवर गाडीमध्येच मेला, गाडीमध्ये मेला, त्याला पण आज लोक काही भेटला नाही आम्हाला गव्हर्नमेंटचे इकून, हे नवीन नवीन कायदे आणून राहिले तुम्ही त्याच्यावर। इथं अधिक काही ड्रायव्हर आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यावर आपण मुलाखत। हे जे बीजेपी सरकार बीजेपी केंद्र सरकारने कायदा लागू केलेला आहे, या कायद्याचा आम्ही विरोध करतो। ड्रायव्हर युनियन, ड्रायव्हर युनियन, ड्रायव्हर युनियन, तयार हूँ मेरे ड्रॉवर भाई के वास्ते, मैं ये आज अन्याय दूंगा मेरे ड्रॉवर भाई के ऊपर। काला कानून वापस ले, काला कानून कुछ नहीं होना हमारे, अमित शाह जी ने नया कानून लाया, ये तो ड्रावर के लिए तो बहुत गलत बात है। नया साल का तोहफा दिया है अमित शाह जी ने हम लोगों को, जैसे आप समझ लो ड्रावर भाई यहाँ से 1500, 2000 किलोमीटर चलते हैं, पुलिस वाले उन पर तो अत्याचार बेअदुल कर रहे हैं,
ये तो सब बुरी बात है। इनके बदले में अगर ड्राइवर को आपातकालीन घटना हो रही है, चलो भाई उनके घर के लिए 5 लाख रुपए आर्थिक मदद, वो तो कुछ भी नहीं है। उनके घर के लोगों के लिए 3,000 रुपए महीना चालू करो, वो भी कुछ नहीं है। उल्टा हम लोगों को इतना अत्याचार, ये पसंद नहीं है। ये काला कानून हमको मंजूर नहीं है। न हम जाने देंगे, हम खुद ये मोटर लाइन से परेशान है, परेशानी में ये दूसरी परेशानी अमित शाह जी ने और हमारे पर डाल दिए काला कानून लगा के, 10 साल की सजा और 10 लाख रुपए कौन भरेगा? हम अमित शाह जी से ये पूछना चाहते हैं कि ये तुम्हारा दिमाग में क्या थॉट आया, ये क्या सोच के तुमने हमारे पे काला कानून लगाए? तुमको जरा सा भी अगर से दिमाग होता या बुद्धि होती, आप गृह मंत्री है, आप गृह मंत्री हो बाद में भी आप ही जो हमारे पर जो काला कानून थोपे हैं आपने, ये सरासर गलत है, हम इसको नहीं मानेंगे। उसकी सहायता करो ड्राइवर की, उसको दवा खाने में ले जाओ जिसका एक्सीडेंट हुआ, पर आपने उसकी सहायता नहीं करी, बल्कि उसकी सेफ्टी किया ड्राइवर की, कौन सी बात? ड्राइवर हिंदुस्तान की अर्थव्यवस्था चलाता है, आज तक सरकार ने ड्राइवर के लिए कोई सब्सिडी रखी क्या? पास करिए, अगर हम हमारी ड्राइविंग छोड़ने के लिए तैयार है, हमारी केंद्र सरकार से गुजर रही है कि हम सभी ड्राइवरों को दूसरा काम दो, हम करने के लिए तैयार है। न्यूज जीनियन महाराष्ट्र साठी प्रतिनिधि सुधाकर टिपरे अमरावती।